नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। संपूर्ण रायगड मधील गद्दारांना धडा शिकवणारी उद्धव ठाकरे यांची सभा महाड मध्ये पार पडणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगुणे उद्धव ठाकरे यांच्या सभेला मतदारसंघातून 60,000 तर जिल्हा भरातून 1,00,000 लोक उपस्थित राहणार। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आनंद गीते, भास्कर जाधव, सुषमा अंधारे आणि स्नेहल जगताप कामत या उपस्थित जनसमुदायाला संबोधित करणार। अनिल नवगुणे यांची पत्रकार परिषदेत माहिती। येत्या 6 तारखेला महाडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पक्षप्रवेश सभा महाडमध्ये होणार असून या सभेला महाड मतदारसंघातून जवळपास 60,000 लोक उपस्थित राहतील अशी माहिती ठाकरे गटाचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगुणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितली। या सभेमध्ये महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामत, हनुमंत उर्फ नाना जगताप यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील जवळपास संपूर्ण काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं असून या सभेला संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास 1,00,000 लोक उपस्थित राहणार असल्याने आणि चांदे क्रीडांगण याची क्षमता पाहता महाडमध्ये ठिकठिकाणी स्क्रीन लावून ही सभा दाखवली जाणार असल्याचं सांगण्यात आलं। यावेळी बोलत असताना अनिल नवगुणे यांनी स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांच्यावर आरोप करत 6 तारखेच्या सभेमुळे आमदार गोगावले यांच्या पायाखालची वाळू सरकली असून सभेला येऊ नये म्हणून त्यांच्यामार्फत दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचं सांगितलं असून उद्धव ठाकरे यांची सभा ही गद्दारांना धडा शिकवणारी सभा असेल असे पत्रकार परिषदेत सांगितले असून उद्धव ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 6 तारखेला महाड मतदारसंघाची जाहीर सभा आणि स्नेहल जगताप, हनुमंत जगताप आणि काँग्रेसचे अखंड मतदारसंघातील सर्वच्या सर्व लोक आज महाडमध्ये येऊन प्रवेश करणार आहेत आणि या सभेला किमान महाड मतदारसंघातील 60,000 लोक या सभेला उपस्थित राहणार आहेत आणि या सभेला मार्गदर्शन म्हणून आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय गीते साहेब, आदरणीय सुभाष देसाई साहेब, आदरणीय सुषमाताई आंधेरेताई आणि भास्कर शेठ जाधव ह्या प्रमुख वक्त्यांची या सभेला संबोधित करणार आहेत आणि ह्या सभेच्या माध्यमातून हा महाड मतदारसंघ नव्हे तर रायगड जिल्हा पूर्णपणे ज्याने गद्दारी केले त्या गद्दारांना ही जनता रायगड जिल्ह्याची धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी विराट सभा ही 6 तारखेला होणार आहे।